मराठी मालिका विश्वात रोहता दुर्गाळेने अल्पावधीतच आपलं स्थान निर्माण केलंय. सध्या मन उडू उडू झालं ह्या झी मराठीवरील मालिकेतून ती प्रेक्षकांना भेटत असते. तसंच रंगभूमीवर तिची प्रमुख भूमिका असलेलं दादा एक गुड न्यूज आहे हे नाटकही सध्या तुफान गाजतंय. 18 मे रोजी लग्नाचे फोटो शेअर करत रोहतानं चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. रुतानं प्रतीक शाह यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. प्रतीक आणि रुताच्या लग्न सोहळ्याला दोघांच्या जवळचे नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. परंतु अनेकांनी रुताला प्रत्यक्षी साखरपुडा केल्यानंतर ट्रोल केलं होतं. याचा खुलासा तिनं एका शोमध्ये केला होता. प्रतीकची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केल्यानंतर रुताला बऱ्याच जणांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मराठी मुलगा तुला भेटला नाही का असं म्हणत तिला ट्रोल केलं गेलं होतं. तर हिंदी मनोरंजन सृष्टीत काम मिळवण्यासाठी तू प्रत्यक्षी लग्न करते असंही अनेकांनी म्हटलं होतं. या सर्व प्रकारामुळे रुता प्रचंड दुखावली गेली होती. तिनं तिची नाराजी शोमध्ये बोलून दाखवली होती. रुताचा नवरा प्रतीक शाह हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. प्रतीकनं आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. तेरी मेरी एक जिंदगी, बहु बेगम, बेहद टू, कुछ रंग प्यार के ऐसे भी, एक दिवाना था यासारख्या मालिकांचा यात समावेश आहे. प्रतीक शाह हे हिंदी मालिका विश्वात एक प्रसिद्ध नाव आहे.